एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यात महाविकास आघाडीची सत्ता उलटवून टाकत भाजपचे समजले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला धक्के दिले, त्यामुळे 15 दिवसातच महाविकास आघाडीला सत्तेवरून खाली उतरावं लागलं। शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना हेरून देवेंद्र फडणवीस यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंची सत्ता खाली खेचली। त्यातही देवेंद्र फडणवीस यांनाही पक्षाने उपमुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानं नाशिक शहरातील भाजप अधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। नाशिक महानगरपालिकेत भाजपची सत्ता असल्यानं सत्ताकाळात नाशिककरांना दिलेली आश्वासनं यामुळे पूर्णत्वास नेण्यासाठी गती मिळेल असा आत्मविश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत। माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनीही सत्ताकाळात आयटी हब, लॉजिस्टिक पार्क, गोदा प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांची भूमिपूजन केली होती, मात्र राज्यात आघाडीची सत्ता असल्यानं ही कामं अजूनही सुरू झाली नाही। सत्तास्थानी परिवर्तन झाल्यानं ही कामं पूर्णत्वास जातील असा विश्वास माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केला। आघाडीचं सरकार असताना आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यामध्ये कानडवा करून 13 मार्च माझ्या महापौर कार्यकाळचा शेवटचा दिवस होता। त्या दिवशी मी 2 नमामि गंगेचं आणि लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन केलंय। आयटी हफ्ते झालेले बीओटीचं सगळे कामं मार्गी लागतील। माननीय भाजप शिवसेनेच्या नवीन याच्यामध्ये आम्ही अतिशय लवकरात लवकर हे काम मार्गी लावू। नवीन महापौर बसला, नवीन जी सत्ता होईल ते सुद्धा भाजपचं सरकार येणार, भाजपचाच महापौर होणार आणि त्यांच्या याच्यामध्ये आपण मी जे काही सगळे जे या शहराला समृद्धीकडे नेण्यासाठी बेरोजगारीचा प्रश्न याच्यासाठी जे जे काही मी केलं, आयटी हब, दुसरं लॉजिस्टिक पार्क आणि बीओटी, 2 लाख लोकांना रोजगार आणि नोकऱ्या मिळणार, त्याच्यामुळे महत्त्वपूर्ण नाशिककरांसाठी हा निर्णय, त्याच्यामुळे हे सगळी कामं मार्गी लागतील। देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर वर्णी लागल्यानं ही कामं तत्काळ पूर्ण होण्याची अपेक्षा भाजपला आहे। उमेश आवनकर, दिशानूज, नाशिक।